हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर एजुकेशनल क्विज मेनिया चैनल। स्टूडेंट्स, इन दिस वीडियो टुडे वी आर गोइंग टू सॉल्व प्रैक्टिस सेट 41 बेस्ड ऑन स्टैंडर्ड 7 सब्जेक्ट मैथ्स चैप्टर नंबर 10 बैंक्स एंड सिंपल इंटरेस्ट। सो लेट्स गेट स्टार्टेड। तो विद्यार्थ्यांनो, प्रैक्टिस सेट 41 मधील क्वेश्चन नंबर व क्वेश्चन 2 हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता। आज आपण क्वेश्चन नंबर 3 आणि 4 सोडवणार आहोत। क्वेश्चन नंबर 3, जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन अ बँक फॉर सम इयर्स अँड विथड्रू हिज इंटरेस्ट एव्हरी इयर। ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड रिसीव ऑलटुगेदर 17,400 रुपीज। फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिटेड हिज मनी। तर या ठिकाणी जावेदने 12,000 रुपये दर साल दर शेकडा 9 दराने काही वर्षासाठी बँकेत ठेवले आहेत। त्याला दरवर्षी व्याजाची रक्कम किती येईल, तसेच किती वर्षात त्याला व्याजासह 17,400 रुपये मिळतील। तर प्रथम आपण या उदाहरणात दिलेली माहिती लिहून घेऊया। हिअर P is equal to 12,000 rupees, R is equal to 9 PCPA, time is equal to 1 year, total amount is equal to 17,400 rupees. We first find interest for 1 year. प्रथम आपण एका वर्षाचा इंटरेस्ट काढून घेऊया। तर इंटरेस्टचा आपण फॉर्म्युला लिहून घेऊया। इंटरेस्ट इज इक्वल टू P × R × T/100। दिलेल्या व्हॅल्यू आपण लिहून घेऊया। P is equal to 12,000, R is equal to 9, and T is equal to 1/100. 0, 0 कट करून घेऊया। 120 × 9 करूया। 12 × 9 = 108 and write down 0. तो गुणाकार तुम्ही तोंडी करू शकता किंवा बाजूला उभ्या पद्धतीने सुद्धा करू शकता। इंटरेस्ट इज इक्वल टू 1,080 rupees। तर 1 year जो इंटरेस्ट आहे तो आलेला आहे 1,080 rupees। आता हा जो इंटरेस्ट आहे तो आपण फर्स्ट इंटरेस्ट मानूया, कारण तो एका वर्षाचा इंटरेस्ट आहे। अमाऊंट काढून घेऊया आपण। A is equal to P + I, means principal plus interest। तर प्रिन्सिपल आहे 12,000 आणि जी अमाऊंट आहे ती 17,400 आहे। आता हा जो आपण इंटरेस्ट काढत आहोत, हा टोटल इंटरेस्ट काढत आहोत, कारण आपण जो पहिला जो इंटरेस्ट काढलेला आहे इंटरेस्ट 1, हा फक्त एका वर्षाचा काढलेला आहे। आता हा जो आपण इंटरेस्ट काढत आहोत, हा टोटल इंटरेस्ट आपण काढत आहोत, तर इथे अमाऊंट जी आहे, टोटल अमाऊंट आहे ती आहे 17,400 rupees आहे। प्रिन्सिपल आहे तो 12,000 आहे, प्लस आय आपण तसाच लिहूया कारण आपल्याला हा इंटरेस्ट काढायचा आहे। आता इथे पहा, इथे 12,000 जे प्लस आहेत ते इकडे लेफ्टला गेल्यावर मायनस होतील। तर 17,400 - 12,000 = I, तर आय इज इक्वल टू 17,400 - 12,000 = 5,400 rupees। आता हा जो इंटरेस्ट आलेला आहे, हा टोटल इंटरेस्ट आलेला आहे। तर तुमच्या लक्षात येईल की व्याज मुदतीच्या नेहमी समप्रमाणात असते, म्हणजेच टाइम 1 जो पहिला टाइम आहे, हा जो आपण जो 1 year आहे तो, आणि इथे आहे टोटल टाइम। आता तुम्ही पाहू शकता
फॉर हाउ मेनी इयर्स, म्हणजे इथे आपल्याला टाइम काढायचा आहे, म्हणजे हा टोटल टाइम आहे, हा टी आपण असाच लिहूया. आणि इथे जो फर्स्ट इंटरेस्ट आहे तो आलेला आहे, ते आय इंटरेस्ट वन लिहूया. आणि खाली जो फक्त आय लिहूया, म्हणजे हा टोटल इंटरेस्ट आहे. तर हा जो टाइम वन आहे तो आहे वन इयर. टी आपल्याला काढायचा आहे म्हणून आपण तसंच लिहूया. त्यानंतर हा जो इंटरेस्ट वन आहे तो आपण प्रथम काढलेला आहे 1080. आणि हा जो टोटल इंटरेस्ट आहे जो आत्ताच आपण काढलेला आहे 5400 रुपीज. तर या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. टी इंटू 1080 इज इक्वल टू 1 इंटू 5400. आता इथे आपल्याला टी ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे हे जे 1080 जे मल्टीप्लाय आहेत ते आपण उजवीकडे नेऊ. त्यामुळे जे मल्टीप्लाय आहेत त्याच्या विरुद्ध इथे डिवाइड होतील. तर टी इज इक्वल टू 1 इंटू 5400 अपॉन 1080. आता इथे पहा 00 कट केलेला आहे. तर इथे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आता वरती 540 आहेत अँड इथे खाली 108 आहेत. तर तुम्ही भाग लावू शकता. तर इथे 4चा पहिले आपण भाग लावूया. 4 to the 8, इथे 2 उरले, 4 7 the 28. 4 1 the 4, 4 शिल्लक आहेत. 4 3 the 12, 2 शिल्लक राहिले. 4 5 the, आता तुम्ही पाहू शकता की हाच भागाकार तुम्ही ते उभ्या पद्धतीने करू शकता. आता इथे 135 शिल्लक आहेत, इथे 27 आहेत. तर 27च्या टेबलमध्ये 135 येतात. 27 1 the 27, 27 5 the 135. तर जो टी जो आलेला आहे तो आलेला आहे टी इज इक्वल टू 5 इयर्स. तर आपला मेन आन्सर आलेला आहे टी इज इक्वल टू 5 इयर्स. कारण किती वर्षात त्याला व्याजासह एकूण टोटल अमाऊंट मिळेल असा प्रश्न विचारलेला होता. तर जे टोटल जे इयर्स आहेत, एकूण वर्ष आहेत, ते आहेत 5 इयर्स. तर आपण आन्सर लिहून घेऊया. जावेद डिपॉझिटेड द अमाउंट फॉर 5 इयर्स. तर 5 वर्षात त्याला व्याजासह एकूण रक्कम मिळेल. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन नंबर 4, लताबेन बोरो सम मनी फ्रॉम अ बँक ॲट अ रेट ऑफ 10 PCPA इंटरेस्ट फॉर 2.5 years टू स्टार्ट अ कॉटेज इंडस्ट्री. इफ शी पेड 10,250 रुपीज ॲज टोटल इंटरेस्ट, हाऊ मच मनी हॅड शी बोरो. तर इथे काय म्हटलेलं आहे की लताबेन यांनी गृहोद्योग सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम 10 PCPA दराने 2.5 वर्षासाठी कर्जाऊ घेतलेली आहे. तर त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण 10,250 रुपीज व्याज दिले. तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली होती, म्हणजे इथे तुम्हाला प्रिन्सिपल काढायचा आहे. तर इथे आपण प्रथम दिलेली माहिती लिहून घेऊया. हियर इथे जो इंटरेस्ट आहे, इफ शी पेड 10,250 रुपीज ॲज टोटल इंटरेस्ट, सो आय इज इक्वल टू 10,250 रुपीज हा टोटल इंटरेस्ट आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10 PCPA. टाइम आहे 2.5 इयर्स. 2.5 इयर्स मीन्स आपण याचं सोपं रूपांतर करून घेऊया. 2 to the 4, 4 + 1 इज इक्वल टू 5/2 इयर्स. आता इथे आपल्याला प्रिन्सिपल काढायचा आहे. पी इज इक्वल टू क्वेश्चन्स मार्क. तर या ठिकाणी आपल्याला हाऊ मच मनी हॅड शी बोरो, म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याने एकूण किती रक्कम कर्जाऊ घेतली होती काढायचं आहे. तर प्रथम आपण काय करूया, आपण 100 रुपीजवरती किती इंटरेस्ट बसतो ते आपण काढूया.
तर आपण सुरुवातीला दिलेली माहिती लिहून घेतलेली आहे. लेट द प्रिन्सिपल बी 100 रुपीज. तर इथे आपण काय करणार आहोत, आपण 100 रुपीज वरती प्रथम इंटरेस्ट काढून घेणार आहोत. We file interest on 100 rupees. Formula we have I is equal to P into R into T upon 100. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जो आपण प्रिन्सिपल आहे तो 100 रुपीज आपण मानलेला आहे. सो 100 इंटू आर आहे 10 इंटू टाईम 5/2/100. या ठिकाणी आपण मांडणी करूयात 100 × 10 × हे जे 5/2 जे अंशाला आहेत तर तिथे 5/2 अंशालाच ठेवूया आणि हे 2 इथे खाली आणूया, कारण हे जे खाली येणार आहेत तर 100 × 2 तर 100 कट झालेले आहेत. 2 × 2 × 2 × 5 = 10. 5 × 5 = 25 रुपीज. तर हा जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट आलेला आहे 25 रुपीज इंटरेस्ट 1, कारण आपण 100 रुपीज वरती हा मानलेला आहे. इंटरेस्ट 1 इज इक्वल टू 25 रुपीज. आता आपण काय करूया, आपण गुणोत्तर लिहूया. इंटरेस्ट 1 अपॉन टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल 1 अपॉन प्रिन्सिपल. आता इंटरेस्ट 1 आलेला आहे तो आलेला आहे 25 रुपीज आहे आणि हा जो टोटल इंटरेस्ट आहे तो आहे 10,250 आहे. प्रिन्सिपल 1, प्रिन्सिपल P1 इक्वल टू 100 रुपीज आपण मानलेले होते. मग P1 आहेत 100 रुपीज आणि आपल्याला टोटल जे प्रिन्सिपल आहे, मेन प्रिन्सिपल जी मेन कर्जाऊ रक्कम आपल्याला काढायची आहे ती आपल्याला पी आपण मेन प्रिन्सिपल आहे. तर इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 25 × P इज इक्वल टू 10,250 × 100. आता इथे आपल्याला पीची व्हॅल्यू काढायची आहे. तर पीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण जे 25 मल्टिप्लाय आहेत ते उजवीकडे घेऊन जाणार आहोत, म्हणजे ते डिवाइड होतील. तर पी इज इक्वल टू 10,250 × 100 अपॉन 25 × 25 = 25, 25 × 100. आता आपल्याला 10,250 × 4 करायचे आहे. तुम्ही बाजूला मल्टिप्लिकेशन करू शकता तर आन्सर येतो 41,000 रुपीज. तर मूळ जी कर्जाऊ रक्कम आहे, जो मेन प्रिन्सिपल आहे, ते आहेत 41,000 रुपीज. आपण वाक्यात आन्सर लिहूया. आपण लताबेन had borrowed 41,000 rupees. तर अशा प्रकारे लताबेन यांनी एकूण 41,000 रुपीज इतकी रक्कम कर्जाऊ घेतली होती. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 41 मधील क्वेश्चन नंबर 3 आणि 4 सोडवलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 हा आपण पुढील व्हिडिओत पाहू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.